ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीविरोधात अंबडमध्ये ओबीसींची एल्गार सभा झाली. या सभेसाठी पंकजा मुंडे यांचेही बॅनर लागले होते, पण प्रत्यक्षात त्या आल्याच नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना पंकजा मुंडे यांनी दिलेल्या कारणामुळे खळबळ उडाली आहे. या सभेचं नेतृत्व छगन भुजबळ यांनी केलं असलं तरी सभेला विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या एल्गार सभेची जोरदार तयारी करण्यात आली होती. बॅनर्सवर अनेक नेत्यांचे फोटो होते, यात पंकजा मुंडे यांचाही फोटो होता. त्यामुळे या कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, पण या मेळाव्याकडे त्या फिरकल्याच नाहीत. अखेर रात्री उशिरा पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण देत पक्षानेच आपल्याला या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखलं असं सांगितलंय. मी आजच्या ओबीसीच्या आरक्षणा संदर्भामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व विचारांच्या नेत्यांच्या कार्यक्रमामध्ये अपेक्षित होते, कारण माझे बॅनरवर फोटो लावले होते, त्यामुळे लोकांमध्ये अशी चर्चा होती की मी त्याला उपस्थित राहणार आहे. परंतु प्रत्येक पक्षाने कोणत्या नेत्याला पाठवायचं याचा निर्णय घेतला असल्यामुळे आमच्या पक्षातून आशिष देशमुख, देवयानी फरांदे आणि डॉक्टर महात्मे यांना पाठवण्यात आलेलं होतं, आणि ते त्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळे मला वाटलं की मी यावेळ या विषयावर शिवशक्ती परिक्रमेमध्ये, दसरा मेळाव्यामध्ये किंवा अनेक गेल्या अनेक वर्षात अनेक भव्य कार्यक्रमामध्ये व्यक्त झालेली आहे. त्यामुळे ही जी पिच होती ती भुजबळ साहेबांची होती आणि त्यांनी बॅटिंग करावी असं वाटलं आणि त्यांनी भरपूर बॅटिंग केली आहे. पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण करण्याच्या मालिकेचा हा भाग आहे असं म्हणत ठाकरे गटाने डिवचला आहे. वस्तुस्थिती आहे आणि हे आजच होतं अशाचा भाग नाहीये. हे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम होतंय. ते विरोधी पक्ष निर्णाते आणि आम्ही म्हणण्यापेक्षा त्यांच्याच पक्षातले लोक आता बोलायला लागले आणि त्यांची मनातली जी खंत आहे की कधी ना कधी तर बाहेर येणार आहे, कारण शेवटी त्यांचं प्रतिनिधी हे लोकांबरोबर आहे, समाजाबरोबर आहे, आणि ज्यावेळी समाज त्यांना जाब विचारते किंवा समाज त्यांना काही प्रश्न विचारतात तर त्यावेळी त्यांना निरुत्तर होऊन असं उत्तर द्यावंच लागेल. पक्षाने आपल्याला कार्यक्रमाला जाण्यापासून रोखलं असं पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे सांगितलंय. यातून त्यांनी कोणता मेसेज दिलाय का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.